शिवाचे जगी नाही कुणी कुणाचे हे खेळ नशिबाचे जगी नाही कुणी कुणाचे क्षणात जुळते क्षणात तुटते क्षणात जुळते क्षणात तुटते नाते मना मनाचे हे खेळ नशिबाचे जगी नाही कुणी कुणाचे हे खेळ नशिबाचे जगी नाही कुणी कुणाचे कुणी कुणाचा नाही तरीही कोणी वाली होई कुणी कुणाचा नाही तरीही कोणी वाली होई दैव चक्र हे फिरते आहे कुठे कुणाला ने क्षणार्धात हे विखरून जाई क्षणार्धात हे विखरून जाई जीवन किती जणांचे हे खेळ चला 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 नंदा डोळे उघडा चला लवकर नंदा काय चला नको नंदा हिम्मत असेल लवकर चला डॉक्टर साहेब लवकर करा ना चला लवकर नंदा नंदा ए ए नंदा नंदा हे बघ हे बघ थांबा इन्स्पेक्टर साहेब माझी बायको आजारी हो कायदा नाते गोते ओळखत नाही चल मी येतो तुमच्यावर तिला माझी गरज आहे मी तुमच्या हात जोडतो तुमच्या हात जोडतो मला माझी गरज माझी बायको आजारी हात जोडतो तुमची ती मरते हो तिकडे माझं ऐका ना माझं ऐका उघडा ना सर माझं ऐका माझा पोरगा तिकडे एकटा आहे माझा पोरगा एकटा आहे ऐका ना सर माझ्या पोराचं मला जोडा बायको आजारी आहे तुझी होय बाबा तिला हृदयविकार झाला हृदयविकार माझ्यामुळे झालंय सगळं माझ्यामुळे माझी बायको नंदा आणि माझा पोरग यशवंत त्यांचे माझ्यामुळे आयुष्याचे भिंडवडे निघाले मी पाप केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली पहिल्यापासूनच तू या वाईट धंद्यात होतास नाही मी तर साधा सरळ होतो या शहरात आलो आणि माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला परत तुला तुझ्या बायकोनं रोखायला हवं होतं खूप रोखलं तिने बाबा तिने खूप रोखलं पण मीच असं नालायक निघालो मी या चक्रव्यात कसं अडकलो हे माझं मलाच कळलं नाही
बोल बोल बेटा बोल बोल जाने सावता तो दुख हल्का होता बोल 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 बाबा त्या दिवशी गावची मोटार शर्यत जिंकून मी आणि गोंद्या गावात शिरलो आणि देवाचं दर्शन घ्यायला मी देवळात गेलो आणि दर्शन घेऊन आम्ही दोघे देवळाच्या पायऱ्या उतरतो तर तिथे तिथे मला प्रथम माझी नंदा भेटली प्रेमात पडली संभाजीराव नाही म्हटलं एकाच नजरेत घायल झाला वाटत सौताला लय मोठे शिकारी समजता पण आता तुमचीच शिकारदारी म्हटलं नमस्कार करतो आगंतु संभा अरे पोरा आज आम्हाला लई आनंद झाला या बघ अरे लहानपणी तू खेळण्यातल्या मोटारीने खेळायचास तेव्हा आम्हाला खरं बी वाटलं नाही की तू मोठेपणी मोटारीची शर्यत जिंकशील म्हणू पोरा आज लई खुश आहे बघ आम्ही अरे पण एक जखाम अजून बी उरात भरून वाहत या बघ तू शिक्षण अर्धवट सोडलंस बघ अरे सातवी पातूर पण गेला नाहीस तू याच दुःख वाटते आम्हाला ही येळ आहे काय समज बोलायची अहो बापाचं दुःख तुम्हाला नाही कळायचं अहो शिकून शहरात गेला असता तर तिथं पण उद्योग धंदा सुरू केला असता मोहित यांचा झेंडा तिथं बी फडकावला असता अहो पण ओळा की आता त्याला तुम्ही चल बोल आई आशीर्वाद दे संभा गोंद्या तुम्ही दोघं बी दमला असाल ना अहो का आम समजी आम्ही केली आणि जय जयकार संभाजी बर चला तुम्ही दोघं दमला असाल ना आज चला आणि काय गोंद्या गावात तुला तिचा शोध घ्यायचा बर का कुणाच र अरे गाढवात तिचा तिचं वय घेतलंच म्हणून समजायला माझा पट्ट्या गोंद्या मित्रा हा र समधी देवळ पालथी घातली होय र समद गाव पालथ घातलं वाटलं या देवळात तरी भेटेल पण इथं पण नाही गोंद्या आले का त्या दिवशी तिला पाहिलं आणि वाटलं जन्माची जोडी धारीन भेटली बघ संभ्या अरे लेका ती देखणी आहे चिकणी आहे मिकणी आहे अरे ती काय 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 आहे ते तुझ्या लाल 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 गावावर दिसते बघ गोंद्या ती जोपर्यंत मला भेटत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाची तडफड का थांबायची नाही आता ते खरंय र अरे पण शोधणार कुठे र तिला आता ना आपल्या ओळखीची ना पाळखीची म्हणजे आपल्या गावाकडली तर नाही परत गावात कुणी पाहुणी आली म्हणावी तर गावात कोणी बी पाहुणी आलेले नाही अरे आपल्या माहितीची अरे पण संभ्या लेखा तुझ्या जीवाची धाक 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 ताटफाड ताटफाड काय भगवत नाही बघ संभ्या हा पंचमीण आहे ना वाटत अरे पंजाबी आहे मग गावात कशी भेटणार अरे गावाभर सत्र भरले ना
तिथं नक्की भेटेल बघ. चल तू म्हणशील तिथं आपण तिला शोधू, पण ती पोरगी मला भेटायलाच पाहिजे बघ. अरे हा गोंदिया असताना तू कशाला तू कशा पण काळजी करतोय. अरे चल की. हा चल की. बस ना गाडी. अरे आपण उडतो का अडू तिला काय काळजी करू का. चल तुझ्या अंगात
वाड्याचा रणांगण करण्याचा विचार आहे काय तुझा? अरे गोंदिया, दोघं नशाबंदी करून आलात की काय तुम्ही? अरे मग हा भूत बाधा झाल्या का वागतोय? भूत बाधा नाही झाली, फक्त बाधा झाली. अरे तू काय बोलतोस ते माझ्या टकुऱ्यात जात नाहीये. तू एक शब्द जो बोलला तो पण मला कळत नाहीये, आणि हा वाड्यात असा बंदूक का चालवतोय ते बी कळत नाही मला. आबा मुलगी पायला कवा जायचं? आपलं लग्न जमवून द्या हे सांगायची आधुनिक पद्धत आहे वाटत तुमची. आता पुरे झाले की थेटा? चूक झाली आमची. मग आता ही चूक सुधारा आणि देशमुखांकडे निरोप धाडा. म्हणावं मंजुळेला आम्ही मागणी घालायला येतो म्हणून. जशी राणी सरकारची आज्ञा. काहीतरी तुमच संभा काय रे? चला तुम्ही. संभा आता आम्ही बी चलतो. मग कोण अडवतोय तिला? पण तमाशात नाचायचंय, नाचू देत. फुलपाखरासारखी रंगी बेरंगी स्वप्न पाहिली होती तिच्या बरोबर. वय 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 वय, अरे तिला तमाशात नाचताना पळत नाचताना पाहिलीस आणि फुलपाखरासारखी सगळी स्वप्न विरघळून गेली. पण काय म्हण संभा, पण हे बघ तू तिच्या प्रेमात पडलास बघ, प्रेमात. ती चूक झाली माझी, ती चूक झाली. नंदा तुझा जीव त्या पाटलाच्या पोरात नाही ना गुंतला? पोरी चाल आणि नाच आपल्या आयुष्यातच असत. आपण दुसऱ्याच्या तालावर नाचायचं नसतं, दुसऱ्याला आपण आपल्या तालावर नाचवायचं असत. जा दिवसा उजडी सपन बघू नगस. घुंगरू पायात बांध आणि नाच. नाच नंदा बाय नाच. आजपर्यंत दुसऱ्यांसाठी नाचत होतीस ना, आज माझ्यासाठी नाच. इथंच पैशासाठीच नाचतीस ना तू? किती पाहिजे पैसे तुला? किती पाहिजे? हे घे पैसे आणि चल उठ नाच. मर्यादा ओलांडताय तुम्ही मोहिते. मर्यादा मी तवाच ओलांडली जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो. पण तुझी लायकी नव्हती. माझी लायकी ठरवणारे तुम्ही कोण? दुसऱ्याची लायकी ठरवण्याआधी आपण आपली लायकी सिद्ध करायची असते. मी सरपडलेलं दिसतोय तुम्हाला मोहिते. ओरडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा मोहिते, आपण कोणाच्या पोटी जन्म घेतो ते आपल्या हातात नसतं, ते आपलं कर्तृत्व नसतं, ते असतं आपलं नशीब. ते फक्त परमेश्वराच्या हातात असतं. आज जो तुम्ही एवढा पैसा उधळताय तो तुम्ही कमवलेला नाहीये, तुमच्या वारवडिलांनी कमवलेला तो पैसा आहे. त्यात तुमचं कर्तृत्व काय हो? पण मी छान नाचते ते माझं कर्तृत्व आहे, ते स्वकष्टार्जित. इट्स माय टॅलेंट, इट्स माय आर्ट, इट्स माय कल्चर. स्वतःला खानदानी म्हणवणारे तुम्ही लोक खर तर तुम्हीच संस्कार विसरला. म्हणूनच तुम्ही तमाशा आणि तमासगिराना इतक्या वाईट नजरेनं बघता. हातात 100 नोट नाचवली की तुम्हाला वाटतं की सहज तुम्ही तिच्याशी लगट करू शकता. तुम्हाला आमच्या कलेची किंमत नाही. खर तर लावणी ही सुद्धा एक कला आहे. कोणाची बाया पठ्ठे बापूराव राम जोशी अशा मी या कलेला आपलं आयुष्य समर्पित केलं आणि लावणीत जीव फुंकला. लावणीला त्यांनी देव्हाऱ्यात नेऊन बसवलं. पण तुमच्यासारख्या पैशाची मस्ती चढलेल्या मस्तवाल लोकांनी त्याच लावणीला देव्हाऱ्यातून खेचून रस्त्यावर आणून बसवलं. मिस्टर मोहिते, तुमच्यासारख्या लोकांना वाटतं की पैसा फेकला की काही विकत घेता येतं,
आणि ही गोष्ट तुम्ही विसरलात. पैसा मन कधीच विकत घेऊ शकत नाही. अर्थात तुमच्या तर लक्षात सुद्धा येणार नाही की आमच्यासारख्या लोकांनाही मन असतं, आम्हाला भावना असतात. आम्ही पाहताच क्षणी कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. आम्ही पवित्र असतो. पण तुम्हाला ते कधीच कळणार नाही. देर आर सम पीपल इन दिस वर्ल्ड हू जस्ट लिव्ह टू इट अँड देर आर सम पीपल इन दिस वर्ल्ड हू ईट टू लिव्ह. काही माणसं खाण्यासाठी जगतात आणि काही माणसं जगण्यासाठी खातात. जी जगण्यासाठी खातात ना तेच दुसऱ्यांच्या भावनांची कदर करू शकतात. पण तुम्हाला ते कधीच कळणार नाही. जा तुम्ही मोहित, इथून निघून जा तुम्ही. परत माझ्या नजरेचे पडू नका, माझ्या तमाशाला येऊ नका, माझ्यावर पैसे उधळू नका आणि माझ्या प्रेमाचा असा अपमानही करू नका. नंदा, 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 मला माफ नाही करणार. अगं लोकांनी पैसे उधळले की तू त्यांच्यासाठी नाचतेस ही कल्पनाच मला सहन नाही झाली म्हणून मी असं वागलो. पण आज तू माझे डोळे उघडलेस. मी आता तुझ्यावर प्रेमच नाही तर तुझा आदर पण करतो. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर नंदा, माझ्या जन्माची जोडीदारीन हो. नंदा, संभा, काय पाहतो हे मी? माझा मुलगा आणि तमासगिरीच्या नादी लागलेला. अबा साहेब, मी सांगितलं नव्हतं का तुम्हाला की इथंच काहीतरी पाणी उडते? अरे माझ्या समोर हा निर्लज्जपणा काय चालवलायस काय तू? निर्लज्जपणा नाही आबासाहेब, माझं नंदावर प्रेम आहे. बरोबर नकोस, मुकाट्याला सोड तिला. असं म्हणतेयात दान नेहमी सत्पात्री करावं आणि प्रेम संबंध आपल्या तोलामोलाच्या व्यक्तीशी ठेवावीत. हा आता तू तरुण आहेस, गद्य पंचविशीत आहेस, तमासगिरणी बद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे रे तुला. आबासाहेब, मी नंदाशी लगीन करणार आहे. तू आमचा मुलगा नसतास ना तर गोळी घेऊन ठार केला असता तुला. या तमासगिरी बरोबर लगीन करायचं खोल डोक्याचा काम टाक आणि घरात चल. नाही आबासाहेब, नंदा तमाशा नाचते म्हणून तुमचा गैरसमज झालाय. नंदा निर्मळ आहे, पवित्र आहे, सोज्वळ आहे ती. अरे पण शेवटी तमासगिरीनच आहे ना होती. तमासगिरी मग आजपासून तुम्ही हिला तमासगिरी तमासगिरी म्हणून हिनवताय. एक लक्षात ठेवा आबासाहेब, आता ही तुमची होणारी सून हाय. असं करायला माझं टक्कर अजून फिरलं नाही. पायातल्या वाण्याची देवघरात स्थापना करून तिची पूजा करायची नसते हे कळण्यात पण माझी बुद्धी शाबूत आहे इथवर. पण तुझी बुद्धी या तमासगिरी पायी घाण ठेवलीस तू. मुकाट्याने हात सोड तिचा आणि घरला चाल. झाला तेवढा तमाशालाही झाला. अरे देशमुखांच्या मंजुशी तुझी सोयरीक जमवली आम्ही. आबासाहेब, माझी सोयरीक मी आता जुळवली आहे. हे तुझं शेवटचं उत्तर आहे? वाय, मग एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू या बयाशी लगीन केलंस तर तुझे आणि आमचे, तुझे आणि वाड्याचे संबंध कायमचे तुटले म्हणून समाज. तू आम्हाला मेला असताना आम्ही तुला मेलो. अरे घराण्याची जर जरी जाण असेल ना तर मुकाट्याला पळतात, नाहीतर माझ्या अंत्यसंस्काराला येण्याची गरज नाही तुला. माझं जरा ऐकाल का? तुम्ही तुमच्या घरी परत जा. तुम्हाला तुमच्या आई वडिलांपासून तोडण्यापेक्षा मी तुमच्या अंगणातले तुळस होऊन राहील. अगं तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? आबासाहेब म्हणतात ते खरंय. नाही मी तुमच्या तोला मुलाची. अगं मगाशी तूच म्हणाली होतीस ना कुणी कोणाच्या पोटी जन्म घ्यायचाय परमेश्वर ठरवतो म्हणून. आता आपलं लगीन देखील परमेश्वराने ठरवलेलं आहे. नाही हो, माझा एक
सुख तुझा दरवाजा छोटा होत असताना तू हट्टाने दरवाजा बंद करू नकोस मावशी अगं तुझी साता जन्माची पुण्य आहे म्हणून संभाजीराव सारखा जन्माचा जोडीधर तुला लाभला तुझा संसार सुखाचा होणार आहे ग पोरी सुखी हो पोरी सुखी मावशी 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 आम्हा दोघांना आशीर्वाद दे पाया माझ्या नाही देवाच्या पडायचं तुम्हीच माझे देव आहात माझे राम आहात चल या या हा यांचा संसार सुखी करण्याचं धैर्य मला दे चल नंद आबासाहेब आणि आईसाहेबाचा आशीर्वाद घेऊया माझी एक विनंती आहे इथून निघण्याआधी आपण मावशीचा आशीर्वाद घेऊया पुन्हा भेट कधी होईल कोणास ठाऊक बर चल रे गोंद्या बरोबर आहे वरती मागणं गोड म्हटलं तुम्ही चला पुढे आणि आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघं घरी गेलो पण आबासाहेबांनी तोंडावर दार लावून घेतला आईची भेट सुद्धा होऊ दिली नाही गोंद्याच्या मदतीने आम्ही मुंबई शहरात आलो अहो काकू आपत्ता सांगा की हिरवा चुडा म्हणजे नुकतंच लग्न झालेलं दिसते शंकर पाटील तुम्हीच का हो मिस शंकर पाटील नमस्कार नमस्कार ये गोंद्याने चिठ्ठी दिली गोंद्याने चिठ्ठी दिली या 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 मी जरा आलोच घाईत आहे जरा या मी जरा खायचंय देवळात जायचं ना एका देवळात नाही चार देवळात जायचंय काही काळजी करू नका खर आपलंच आहे आरामशीर राहा बर आतमध्ये चहा कॉफी साखर स्टो देखील आहे चहा करून घ्या चहा प्या मस्त राहा म्हणजे माझी काय दुसरीकडे जागा आहे दुसरी म्हणजे दुसरी जागा आहे तिकडे मी राहतो तुम्ही थकून आला असाल आंघोळ व्हायची असेल आणि मुख्य म्हणजे गोंद्यानं चिठ्ठी दिली म्हटल्यावर तुमची सोय केलीच पाहिजे हा येऊ मी येतो बरं संध्याकाळी भेटू आपण हो संध्याकाळी बोलू येतो देवळात जायचंय हो येतो येतो बरं येतो येतो येऊ मी बरं येतो हा Mm-hmm.
आधी हाँ ठीक है कभी जाने दीजिए, हमें पूरा भरोसा है। हाँ जी ओके ठीक है। हेलो इंस्पेक्टर साहब, गुड मॉर्निंग गुड इवनिंग गुड नाइट। असं कसं म्हणता साहेब, हा तुमच्यासारखेच आमचे सुद्धा दिवस रात्र असता ना ना असं केव्हा तरी व्हायचं सर, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम। हा ठीक हॅलो अच्छा नाही मी समजू शकतो ना, मी कशाला नाराज होणार, तुम्हाला जो गणवेश दिला आहे तो कायद्याचं रक्षण करायला ना समजू शकतो मी। एक मिनिट साहेब, काय रिस्क का कॉल आहे? अंधा दिखता ना, मैं फोन पे बात कर रहा हूँ, फिलिप्स कैमरा वहां पे रुकने को बोल। नहीं सॉरी साहेब बोला, हो नहीं नहीं तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करताय, थँक यू साहेब। हो हो नजराने येईल ना, पाठवलाय शेक घेऊन येतोय, येऊ साहेब ओके। हा बोल फिलिप्स, किती काय गडबड आहे? कमाल आहे फिलिप्स, क्या करता यार, पैसे द्यायचे ना थोबडे पे पैसा फेकणे का? हा अरे बाबा, पैसा अशी चीज आहे की जिचं आकर्षण नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला सुद्धा असत। अरे पैसे फेकले ना की माणसं कंबर मोडेपर्यंत वागतात, त्यांना मला कल्पना ना की काय माणसं नाही वागत, पण जी माणसं वागत आहेत ना ती कधीतरी पुढे मोडतात। जाना मुंह मांगा दान देने का, हे बघ त्या कस्टम ऑफिसरला सांग, हा त्याला सांग कमरेत ना वाकायला शिक, आणि सांग नाही वाकलास ना तर पुढे कधीतरी ती मोडून पडेल। अच्छा ठीक आहे, हा बोलो। हा सलीमिया कैसे हो? या माल तयार आहे, पूरे 10 आहे, हो गया ना खुश? जब आप खुश हो जाते हैं तो मैं भी खुश हो जाता हूँ, क्योंकि आप जब खुश हो जाते हैं तो डिलीवरी के लिए साथ में पैसा भी लाते हैं। सब ये लाइन पे है। दूसरा कौन है? दूसरा पर्सनल बोलता है। पर्सनल हेलो पार्टनर, कौन सा होटल? रूम नंबर 204 कहाँ जाएगी? अरे बाबा तुम्ही लोक पैसे न मोजता देता, मग माल चांगला पाठवलं नको का? चांगला पाठवतो बेचता हूँ। अच्छा हाँ तुम्ही या, बात यह है कि जब तक मैं नोटों से भरी ब्रीफकेस देखता है ना मेरा ब्लड प्रेशर बढ़ जाता है वाढ़ते वाढ़ते। हाँ जल्दी आइए, हाँ जल्दी ले आओ। ओके हेलो कांबळे बोला, बऱ्याच दिवसाने आठवण केली तुमची? नाही गेल्या वेळेस दोन माणसं पोलिसांनी पकडली माझी, तेव्हा फोनवर सुद्धा आला नाही तुम्ही? नाही चालणार नाही कांबळे, मी तुम्हाला जे काय देतो ना ते माझी कामं अभावित म्हणून देतो, कळलं? प्रत्यक्ष भेटाव तुम्ही, प्रत्यक्ष भेटाव तेव्हा तुम्ही यार फोन मिळ शंकर येऊ का? नमस्कार दोरी पहिले शंकर, जो दिवस पाहायला लागला तो संपला, तुला किती वेळा सांगितलं माझ्या समोर दारू पण यायचं नाही म्हणून, आंघोळ केली नसशीलच, कशाला आला होतास भाई? काल म्हणाला होतो ना तुम्हाला संभाजी मोहिते, तुमची स्मरणशक्ती फार दांडगी दिसते, म्हणूनच एवढा आवडावा कारभार चालवू शकतो मी, कळलं? कुठे संभाजी मोहिते? काय आणलं इथे? अरे त्याला बाहेर कशा ठेवला, साथ घेऊन जरा काय गरम होते, एसी ऑन असून गरम होते, त्याच्या होतं फॅन लाव रे, आणि जा तुम्ही सगळं बाहेर जा, आउट आउट आउट। अरे ये
सावकाश ये संभाजी मी म्हणालो होतो ना हेच ते महेश भाई नमस्कार अरे नमस्कार चमत्कार सब बाद में बोल काय करणार तू गरम की थंड नाही काय भी नको अरे लाजू नको मालक फार चांगले नाही 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 मालक बिलं कोण नाही मी कारण आपण सगळेच मालक हे बघ संभाजी मला दोस्ती जुळवायला आवडते तुला पाहिल्यानं वाटलं आपली दोस्ती जुळ बोल काय घेणार चहा चालेल तुम्ही बसा ना अरे सांगितलं ना मालक बिलक कोणी नाही बस बस चांगला आहे चहा म्हणजे आता मुंबईत राहणार तर तू वय म्हणूनच तर संभाजी नोकरीच्या शोधात आहे शिक्षण कुठं झालं तुझं सातवी पर्यंत मग दिलं सोडून अभ्यासात मन लागत नव्हतं माझ नाही होतं एकेक तसं कधी कधी होत डोंट वरी बरं ड्रायव्हिंग येतं का तुला ड्रायव्हिंग गावकडे जीप होती माझी येत ड्रायव्हिंग येत मला टॅक्सी चालवशील अगदी खुशी ना पर ते लायसन माझ्याकडे नाही मामूली गोष्ट आहे बस मामूली गोष्ट आहे हे सगळं होऊन जाईल पण ड्युटी रात्रीची आहे कस्टमर बोलवतील त्यावेळेस जावं लागेल रात्र बाहेर ताटकडे थांबावं लागेल बघ चहा घेणं विचार कर नाही विचार काय करायचा अहो रात्र जंगलात थांबायची सवय आहे मला माझी तयारी आहे दॅट्स द स्पिरिट गुड माला तुला दोन हजार ऍडव्हान्स बायकोला घेऊन चार दिवस कुठेतरी बाहेरगावी जा आल्यानंतर नोकरी रुज बाहेरगावी जा आराम कर मजा कर ऐश कर एन्जॉय लाईफ महेश भाई लय उपकार झाले माझ्यावर उपकाराची भाषा नाही करायची एन्जॉय लाईफ या तुम्ही महेश भाई नाही म्हणजे शंकर तुझे गणित समजतात मला पैशाची गरज लागली की महेश भाई मके भाई आणि हे राहिलेले पैसे नीट हिशोब कर तू सांगितलेल्या सगळ्या वस्तू आणल्यात तपासून बघ हो आहे पण एक गोष्ट विसरलीस विसरली ती कोणती गोष्ट साखर अगं नवीन संसार सुरू करताना संसारात साखरपेणी फार महत्वाची असते कशी विसरली मी काकू एक वस्तू आणायला विसरलात तुम्ही मी विसरले ती कोणती कानपिळी अगं लबाडे ती वस्तू आणायला हवी का काकू 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 उठताना काकू असंच लक्ष असू दे आमच्या संसारावर हे बघ नंदा तुझ्या संसारात तुझंच लक्ष असायला हवं माझी कुडी नसताना दोन दिवसात तू तुझं मन मोकळं केलंस ना म्हणून सांगते ही मुंबई आहे इथं आपल्या माणसावर आपल्या संसारावर बारीक लक्ष ठेवून संसार करायला हवा मग राख लोप मत्सर तिखट कडू गोड हे असणारच चल निघते मी नंदा
माझ्याबद्दल विचारायचा तुला धीर होत नसेल ना, माहित आहे मला. अगं माझा मुलगा परदेशात असतो, मला जगण्यापुरते पैसे पाठवत होतो. तिथं तो आनंदात आहे, इथं मी आनंदात आहे. आणि हो, परवा घेतलेली चहाची पावडर आणि साखर परत द्यायला विसरू नकोस. हा, परत करणारच नाहीये मी. काकूकडून घेतलेले कधी परत करायचं असतं का? बर बर, नको करूस परत. केवढ्यांदा हाका मारताय, अख्ख्या वाडीला कळलं ना. राहू दे ग, स्वतःच्या बायकोला हाका मारतोय, दुसऱ्याच्या नाही. दुसरा कोणी बरं ऐकून घेईल? तुम्ही त्याच्या बायकोला हाक मारली तर? आणि तू ग, तू तरी ऐकून घेशील का? मलाही नाही चालणार ना, तुम्ही दुसऱ्या कोणाला हाक मारली तर. मारी चोरी वाटत. असं काय करताय? शेजारी बघतील ना. अगं बघू दे, माझी बायकोच आहेस तू. असं काय करताय तुम्ही? दरवाजा उघडा, उतरा बघू मला खालती. काय हो, आज प्रेम फारच होत चाललंय तुमचं. मग लग्नानंतरच प्रेम आहे ना. म्हणून काय झालं? दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या, इश्क बाजीत होऊन दंग. दार लावून दार लावून मिठीत शिरतो ग बाई शिरतो. शिकारी हरिणीची शिकार करतो ग बाई करतो. वा, स्वारी फारच खुशीत दिसतीये. तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मग सांगा ना लवकर. नाही अदुगर तोंड गोड केलं तरच. किती फाजिलपणा, किती राडी गोडी. सोडा भगवान, सांगा बघू काय बातमी येते. नाही, आधी तोंड गोड करायचं मग बातमी. फाजिलपणा पुरे झाला. आणि हे बघा, हळूहळू मराठी शुद्ध बोलायला शिका. अग बोलीन ग, तुला बातमी ऐकायची आहे ना. मग सांगा ना लवकर. या संभाजी राजाला नोकरी मिळाली, त्या शंकर मुळेच मिळाली. चला देव पावला ग बाई. आणि तुला सांगू, तू मालक पण इतका चांगला आहे. त्यांनी मला 2000 रुपये दिले. 2000? आणि म्हणला 4 दिवस मजा कर आणि मगच कामावर ये. आहो, पण मजा जरा लांबूनच. ठीक आहे, लांबून तर लांबून. पण सांगा ना, नोकरी कसली मिळाली? टॅक्सी ड्रायव्हरची. टॅक्सी ड्रायव्हरची? अगं तोंड वाकड करायला काय झालं? काय वाईट आहे त्यात? मेहनत करूनच पैसे कमावणार ना. हे बघ, तू काय विचार करू नकोस, तुला मी लय सुखात ठेवणार आहे. तुमच्या सुखात तर माझे सुख लपले नंदा. पर आता पण काय, मला टॅक्सी रात्रीची चालवावी लागणार आहे. रात्रीची? मग काय झालं, रात्री टॅक्सी चालवायची आणि दिवसा तुझ्या बरोबर. चावट कुठे? एक विचारू? विचार ना. मी शिकलेली. बर, मी नोकरी केली तर तेवढाच आपल्या संसाराला हातभार लागेल. नोकरी? नंदा तू शिकलेली हाय याचा मला अभिमान आहे, पर तू नोकरीचा विचार डोसक्यात ना काढून टाक. तू नोकरी केलेली मला नाही खपणार. जे आहे ते समाधान मान. बर, पण किती रागावून बोलावं बरं ते. नोकरी म्हणे. नाही करत मी नोकरी, बस. आता तरी खुश? मग असा ना. मलाही तुमच्याबद्दल फार अभिमान वाटतो, माझे देव आहात तुम्ही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही मुंबई म्हणजे भूलभुलैया आहे. या भूलभुलैयात कधी फसू नका तुम्ही, कुठलं वाईट काम करू नका.
कोणाचा शिव्याशाप नकोत आपल्याला. ज्या दिवशी मला कळेल की माझ्या देवाचे पायही मातीचेच आहेत त्या दिवशी तुमची नंदा तुम्हाला कायमची सोडून जाईल. नंदा अशा आनंदाच्या क्षणी असं काही बोलायचं सुद्धा नाही. माझ्यावर विश्वास ठेव, मी असं कधी बी वागणार नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मी साखर घेऊन येते. काय तुझ्या वट्टाची साखर असताना ती साखर कशाला आणायला पाहिजे? आंबट हाय छा लय लय गोड अस. ए आणि एक दे ना. गाली पुन्हा उठवू दे ठसा. अगं नाही ग, ग्वाड ग्वाड हाय आणि एक दे ना. मिठी रेशमाची अशी धुंद व्हावी कळी पाकळी ही फुलारून यावी. अग थांब ना गाली पुन्हा उठवू दे ठसा. रंगली प्रेम कहाणी प्रेमाची गाणी. रंगली प्रेम कहाणी प्रेमाची गाणी. ए थांब ना गाली पुन्हा उठवू दे ठसा. साजन नको मला छेडू रे असा. लाजरी बावरी मी तुझीच रे राणी. रंगली प्रेम कहाणी प्रेमाची गाणी. बिडू ए बिडू चल बिडी पी. नाही आपण बिडी पीत नाही. रंगली प्रेम कहाणी प्रेमाची. अरे पट्टी लैला तुझ्यावर खुश दिसते यार. आजकाल तुझ्या टॅक्सीतून येते ती राहते. अरे बघतोस काय लेखा नशीबवान आहेस. नशीबवान एका रात्रीचे ती 1000 घेते.
अरे टैक्सी वाला खुश करते चमारी कोण आहे रे तू कोण आहे आणि काय बडबडतोयस तुझं तरी कळतंय का तुला हे बघे कुठल्याही बाई बद्दल येड वाकड बोललेलं मला खपत नाही मुसकाट फोडेन मी अरे यार छोड रे कमाल करता यार तू चालक एक बात बोल मेरे को मुंबई में नया है क्या तू हाँ मैं नया है इसीलिए अरे मला एक सांग मला राती बेराती चांगल्या घरातली मुलगी ही अशी ह्या हॉटेलात जाताना तू कधी बघितलीस नाही मग अरे ही लैला अब सुबह बाहर आएगी मालूम रातभर तिका हॉटेल मध्ये भजन करत बसणार आहे अरे क्या बात करता है कॉल गर्ल है वो कॉल गर्ल हाँ कॉल गर्ल का मतलब नहीं मालूम नहीं वेश्या वेश्या बोलते उसको समझा वेश्या वेश्या नहीं नहीं अच्छा तर ती कॉल गर्ल होती तर वय ती कॉल गर्ल होती तुम्हारा वरुण जी चाल के मुंबई कलयुग बाबा कलयुग संभाजी अपन या गोष्टीकडे जरा वेगळा चष्मा घालून पाहिले तर म्हणजे मी नाही समजलो सांगतो समजून नको हे बघ समजा कॉल करून तुझ्या टॅक्सी मध्ये बसली तर तुला काय फरक पडणार आहे तुला संपूर्ण रात्रीचं भाडं तर मिळतंय पण भाई अरे पण माझं ऐकून तर घे हे बघ तू जसा टॅक्सीचा धंदा करतोस तसाच तिचा हा एक धंदा असं समजायच अरे मुंबईमध्ये कोणी कोणाच्या खाजगी गोष्टीमध्ये लक्ष घालत नाही आणि हे मुंबईकर तीन माकडांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगतात काही पाहिलं तरी नाही पाहिलं असं भासवतात काही ऐकलं तरी न ऐकल्यासारखं करून चक्क कानावरती आत ठेवतात कुठल्याही लफड्यात आपलं नाव येऊ नये म्हणून ओठ घट्ट मिटून ठेवतात तेव्हा ती मुलगी काय करते कुठे जाते याच्याशी आपला काय संबंध संबंध नाही कसा आहे ना पोटासाठी का होय ना ती पाप करते आणि त्या पापात मला भागीदार व्हायचं नाही मी उपाशी राहीन पण ही नोकरी करणार नाही त्या तुमच्या किल्ल्या आणि हा तुमचा बिल्ला मी निघालो कमाल एका फालतू पुरीसाठी तू संबंध तोडायला निघाले ठीक आहे तुला पसंत नसेल तर नको बघू दुसरं काम करशील मी एक फिरतं वाचनालय चालवतो तू फक्त सभासदांना घरी नेऊन पुस्तकं द्यायची जमेल तुला हे जमेल दॅट्स फाईन उद्यापासून कामाला सुरुवात कर डोंट वरी मी तुला आगीतून कोपाटा टाकत नाहीये राईट आणि दिवसांमागनं दिवस जात होते नंदा संसारात रमली होती माझ्यासारख्या एका अडाणी माणसाला सुधारण्याचा प्रयत्न करत होती पण नकळत मी महेशबाईच्या जाळ्यात अडकत गेलो आणि एके दिवशी शंकरने मला सत्य परिस्थिती सांगितली शंकर हे काय बोलू नकोस फक्त पाहत रा चपलेतनं ती पावडर काढली ती काय मला सांग अरे कोकेनची पावडर आहे कोकेनची काय कोकेन म्हणजे अमली पदार्थ अरे शंकर तू हे सगळं अरे होय होय मी कॅरियर आहे कॅरियर अरे मुंबईतला जो विभाग मला दिलाय ना तेथील गिरायकांना माझ्या मार्फत पावडर पुरवली जाते शंकर मित्रा अरे हे सगळं चुकीचं रे हे बघ तुला तुला चार पैसे मिळत असतील हे सगळं करून पण तू ज्यांना गिरायक म्हणतोस ना अरे ती माणसं हे घेऊन घेऊन झिजून झिजून मरत असतील रे तू हे करू नको सोडून दे तू अरे संभाजी तू देखील हेच करतोयस शंकर अरे संभाजी तुला काय वाटलं तू काय पुस्तक पुरवतोस लोकांना अरे यार पागल आहे तू पागल कधी ती पुस्तकं उघडून बघितलीस काय अरे नसतील तर बघ त्या पुस्तकातूनच लोकांना कोकीन आणि ब्ल्यू प्रिंट पुरवले जात आहेत हे शक्य नाही
महेश भाई असं करणं शक्यच नाही. तू खोटं बोलतोस. अरे कमाल आहे तेरी यार, डोळे असून आंधळ्यासारखं वागतोयस. संभाजी, अरे महेश भाईंचा हा धंदाच आहे, आपण फक्त त्यांची पॅदी आहोत. या मुंबईतील ना सर्व अनैतिक धंदे त्यांचेच आहेत आणि त्याचा सूत्रधार फक्त महेश भाईच आहे. आणि बघ, विश्वास बसत नसेल ना तर ही बॅग उघडून बघ. आता बसला विश्वास. पण यापुढे मी हे काम करणार नाही. अरे माझ्या बॅगेत जो माल आहे त्याच काय करणार? अरे लाखो रुपयाचा माल आहे या बॅगेत. तुम्ही महेश भाईला परत करणार, त्याला कायमचा राम राम ठोकणार. अरे तू भोळा आहेस यार. अरे सिंहाच्या गुहेत जाणाऱ्याच्या पाऊल गुणा दिसतात, परंतु त्यातून बाहेर येणाऱ्याच्या पाऊल गुणा दिसत नाहीत. आणि आयुष्यात ज्या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता ते घडलं. महेश भाईची बॅग परत करायच्या आतच पोलिसांनी मला पकडलं. मी निर्दोष आहे साहेब. साहेब माझं ऐकून घ्या साहेब. साहेब मी तुमच्या हात जोडतो साहेब. निर्दोष आहे म्हणे? इथे निर्दोष आहे म्हणणारे रोज येतात. साहेब ती बॅग माझी नव्हती. साहेब 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 मी तुमच्या हात जोडतो. दार उघडाला साहेब. साहेब दार उघडाला. साहेब साहेब माझं ऐकून घ्या. जाऊ नका साहेब. अहो मला तुमच्याबद्दल फार अभिमान वाटतो. माझे देव आहात तुम्ही. पण ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुंबई म्हणजे भूल भुलई आहे. कुठलंही वाईट काम करू नका. ज्या दिवशी मला कळेल की माझ्या देवाचे पायी मातीचेच आहेत, त्या दिवशी तुमची नंदा तुम्हाला कायमची सोडून जाईल. हा घर दाखव, तुझ दाखव. संभाजीराव अरे कोणी आत दार उघडा. त्या दिवशी मला कळेल की माझ्या देवाचे पायी मातीचेच आहेत, त्या दिवशी मी तुम्हाला कायमची सोडून जाईन. साहेब अहो का पकडले माझ्या नवऱ्याला तुम्ही? यांच्यातून कुठलाही गुन्हा होणार नाही साहेब. विश्वास ठेवा माझ्यावर, माझा नवरा कधीही कुठली चूक करणार नाही. वाघ आहे माझा नवरा. वाघ कधी चारा खाईल का? इन्स्पेक्टर तुमची काहीतरी चूक होती आहे. बाई आल्याबरोबर अशा बंदुकीच्या फैरी झाडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव सांगितलं तर ते मला वाटतं जास्त चांगलं होईल, नाही का? साहेब साहेब संभाजी मोहिते नाव आहे. संभाजी मोहिते? पण भाई त्यांना ब्लू फिल्म्स, ब्राऊन शुगर, कोकेन अशा अंमली पदार्थांचा व्यापार करताना पकडलंय. खोटे इन्स्पेक्टर साहेब, साफ खोटे. माझा नवऱ्याचा कधीही वागणार नाही, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. हे बघा बाई, कायदा भावना आणि नाती जाणत नाही, तो फक्त पुरावा बघतो. आता आम्ही ओळखपट घेणारच आहोत. त्यात जर तुमचा नवरा ओळखला गेला तर त्याच्या नशिबी फक्त तुरुंगवास. असं बोलूच नका इन्स्पेक्टर साहेब. अतिशय सज्जन आहे माझा नवरा. माझा नवरा राम आहे. अहो अहो सांगा ना यांना की कोणीतरी फसवलंय तुम्हाला.
हे कट कारस्थाने कुणाचं तरी सांगा ना तुम्ही यांना, बोला ना हो, अहो बोला ना। ज्या दिवशी मला कळेल की माझ्या देवाचे पाय मातीचेच आहेत, त्या दिवशी तुमची नंदा तुम्हाला कायमची सोडून जाईल। तुमची नंदा तुम्हाला कायमची सोडून जाईल। तुमची नंदा तुमचा कायम जाईल। नंदा नाही, मी निर्दोष आहे नंदा, मी मी निर्दोष। ऐकलं ना इन्स्पेक्टर साहेब, माझा नवरा निर्दोष आहे, निर्दोष आहे तो, निर्दोष आहे तो। इन्स्पेक्टर। येस सर। याला आत घेऊन चला। जी भाई, तुम्ही इथेच थांबायचं। भाई ना बोलवा। या भाई। भाई, यातल्या एकाला तुम्ही ओळखायचं आहे, ज्याला तुम्ही पळताना पाहिलं आणि नंतर पोलिसांनी त्याला पकडलं, समजलं? प्लीज। यापैकी कोणीच नाही। पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून हल्ली चोराला सोडून संन्याशाला फासावर लटकवण्याचे प्रकार फारच व्हायला लागलेत। अहो, कसला विचार करता एवढा? नंदा, तुझा माझ्याबद्दल काही गैरसमज झाला नाही ना? काही विचारणं झालं तुमच्याबद्दल? माझ्या मनात कुठला गैरसमज येऊ शकतो का कधी? एक बोलू, आज तुमच्यावरचं जे संकट टळलं ना, तो खरं तर आपल्या बाळाचाच पायगुण। बाळाचा? कुठल्या बाळाचा? आपल्या बाळाचा। म्हणजे? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, एवढं कसं कळत नाही हो तुम्हाला? तुम्ही बाप होणार आहात। बाप? अरे अरे अरे, तू आई? नंदा, ही बातमी ऐकली असती बाळाच्या आजीनं तर तिला इतका आनंद झाला असता। अहो, झोपूया आपण आता, सकाळी लवकर कामावर जायचंय ना। आणि हे बघा, पहिले जाऊन त्या मालकाचा गैरसमज दूर करा। बातमी ऐकली असती बाळाच्या आजीनं तर तिला इतका आनंद झाला असता।
अति झालं. माझ्या भोळेपणाचा लय फायदा घेतलास तू. माझ्याकडनं अमली पदार्थाचा धंदा करून घेतलास तू. अरे माझ्या नशिबानं वाचलो मी, नाही तर तू तर मला खड्ड्यात घातलं असतं, खड्ड्यात. मी त्यांची बायको बोलते. माफ करा, मला महेश बाईंची महत्वाचं बोलायचं आहे. एक मिनिट. तू कशाला फोन घेतलास? का आपला नवरा काय काय नवीन पाप करतोय याची माहिती करून घ्यायला नको बायकोला? आणि हा कोण संभाजी? कशाला कशाला तुम्ही त्याला आपल्या पापाचा भागीदार करून घेताय? आणि हे पहा, 100 अपराध होतास शिशुपाला सुद्धा श्रीकृष्णाने मृत्यूची शिक्षा फरमावली होती. आणि तुम्हाला तुमच्या अपराधाची किती सूट मिळाली आहे हे फक्त श्रीकृष्णच जाणे. हॅलो, हा बोल संभाजी, कशाला फोन केलाय? महेश भाई, मला मला काय अडकळतच काय? पैशाची गरज आहे का तुला? मला पैसे नकोय. आजपासून मला तुमच्यावर काम करायचं नाहीये. वा संभाजी, हा तुझा रोखठोक स्वभाव मला खूप आवडतो. पण बघ, ह्या गोष्टी फोनवर बोलण्यासारखं नाही आहेत ना. तू असं कर, तू ऑफिस मध्ये ना, मग आपण तिकडे बोलू. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. हा शेवटी तुम्ही बाप होणार. तर अच्छा, म्हणजे बाप होणार म्हणून तुला नोकरी सोडायची. तर पण आता तुला खरी नोकरीची गरज आहे. तसं नाही, मला माझ्या बायकोची काळजी वाटते. तिनं तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? महेश भाई, मेहरबानी करा आणि मला यातनं मोकळं करा. अरे बाबा, तसंच नुसतं मोकळं करा म्हटल्यानंतर मोकळं करता येतं का? चक्रव्य बाबा, इथं शिरणाऱ्या प्रत्येकाचा शेवटी अभिमन्यू होतो. पण महेश भाई, मला आणखी पाप करायची नाहीयेत. पाप पाप आणि पुण्य या सगळ्या मानण्याच्या गोष्टी आहेत बाबा. मानलं वाटत मी कधी पाप करतो म्हणून. मी सगळ्या प्रकारचे धंदे करतो आणि तू सुद्धा ते करावे असं मला वाटतं. शेवटी पैसा महत्वाचा बाबा, पैसा महत्वाचा. पावाच्या का तुकड्यासाठी खून झालेले वाचलंस ना तू पेपरमध्ये? दिस इज लाईफ. आणि आता तर तू बाप होणार आहेस, आता तुला पैशांची गरज आहे. नोकरी सोडलीस बायका बरोबर कसं पोसणार तू? मी धडधाकट आहे, मी कुठलंही काम करेन. काम करशील रे, पण राशील कुठे? पाटाऱ्यांच्या चाळीत ज्या खोलीत तू राहतोस ना, ती खोली माझी आहे, शंकरची नाही. माझ्यासाठी काम करणार प्रत्येकाला मी ती खोली वापरायला देतो. तू जर माझी नोकरी सोडलीस तर मग तुला सुद्धा ती खोली लगेच खाली करून द्यायला लागेल. मग जाशील कुठे तू? तुझं मुलं पोटात वाढवणार आहे, तुझ्या बायकाला घेऊन काय फुटपाथवर आला जाणार तू? अरे बाबा, या मुंबईमध्ये गिधाडं आकाशात उडत नाहीत, जमिनीवरून चालत असतात. आणि मग ती जिवंत माणसांना जरा सुद्धा घाबरत नाहीत. सुंदर तरुण स्त्रियांचे लचके तोडायला त्यांना फार बरं वाटतं म्हणून म्हणतो. पण भाई, एकदा मी नशिबानं वाचलं, पुन्हा मला या चक्रव्यात अडकायची इच्छा नाहीये. किती भावडा आहे रे संभाजी तू. अजून कसं तुला कळत नाही, इथे तुझ्या इच्छे अनिच्छेचा प्रश्न येतच नाहीये. सगळं चाललंय ते माझ्या इच्छेनं. तुला काय वाटलं त्या दिवशी ओळख परेडमध्ये सुटला असतो काय? तुझ्या नशिबानं, माझ्यामुळे वाचलास तू. तो त्या बाईचा मूर्खपणा नव्हता, ते माझं कर्तृत्व होत. मी तिला बाईला फितवलं होतं, धमकावलं होतं. इन्स्पेक्टरला 1,00,000 रुपयांचा नजराणा सुद्धा मी दिला होता, म्हणून तू वाचला. तेव्हा लक्षात ठेव, मी तुला जसा पोलिसांपासून वाचवू शकतो तसा अडकवू पण शकतो. माझ्यासाठी सगळं सोपं आहे रे. आय एम सॉरी संभाजी, माझा राहिलाच आहे. पण बाहेर पडण्याचे तुझे सगळे दोर काढून टाकण्यात आलेले. पण मला विश्वास आहे की तुझ्या याच्यामध्ये फारसं नुकसान होणार नाही. उगीच विचार करून डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. विचार करण्याचं काम माझं आहे, तुझं नाही. तू फक्त सांगितल्याप्रमाणे बसवा. काय करावं लागणार आहे आता मला? That's it. ये होईना बाद.
मला हात संभाजी हवा होता. हे बघ संभाजी, आता आपल्याला डावाची नव्यानं सुरुवात करायची आहे. या वेळेला मोठी खेळे खेळायची आपल्याला. मग सांगेन मी, तयारीत राहा. तुझ्यामुळेच मी हे पाप करतो, तुझ्यामुळेच या थराला आलो. नाही रे, नाही. अरे वा वा वा, काय छान छान बॉल खेळता. चला आपण खेळूया. चला चला, माझ्याकडे टाका. शाबास शाबास. अरे बघ बॉल आहे. अरे हा बघ, हा बघ, बघ गेला तिकडे. बघ तिकडे जा 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 जा, तुझ्याकडे छोटा बॉल आहे. तुला आवडतो की नाही? बघ गेला 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 गेला. चल 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 संभा. वा संभाजी वा, आज तुझ्यामुळे चार मुलांचे पार्सल मी पाठवू शकलो. भट्ट्या लवकर तरफेस झाला था. वा दोस्तो, दिल खोल के पिलो आज, खुशी मनालो. शंकर, तू तर अगोदरच चेस केलास हा. पण शंकर, या संभाजीने आज कमालच केली. कमाल कमाल मी केली म्हण. चेला कुणा रे चेला. नाही नाही, आज मुझे काम के लिए जाना है. काम के लिए जाना तो पी क्यों रहे? चल निकल. थैंक यू भाई, थैंक यू. ए संभाजी, तुझा क्लास कुठे आहे? फिटनेस तू? नाही मी. संभाजी. शंकर. हा भाई. संभाजीचा क्लास तयार कर. भरतो भाई, भरतो. हा भरतो. एक मिनिट. आता तुला मोठमोठ्या पार्टी अटेंड करावं लागणार आहेत. आतापासून सवय करावं लागेल तुला. माझं ऐकून घ्या. मी खेळले की आहे हे पिता नाहीये, भाईजी उसको जबरदस्ती पिला रहा है. अरे बाबा, याच्या पुढे तू पैसेवाला होणार, मालदार होणार. हे मालदार होणार बहुत जल्दी आहे. आम्ही सेलिब्रेट करतोय तुझ्यामुळे. मी पैसेवाला होणार आहे. दे शंकर, मी पैसेवाला होणार आहे. मी पैसेवाला होणार आहे नंदा, मी पैसेवाला होणार आहे असं तो महेश भाई म्हणतो. दारू पिऊन आला तुम्ही? दारू? हो, मी दारू पिऊन आलोय. कोण म्हणत मी दारू नाही प्यालोय? मी अमृत नाही, दारूच प्यालोय. पण मी तुला नाही विसरलो, हे घर नाही विसरलो. मी फक्त तुझ्यासमोर आलो. हे काय अवधस आठवले तुम्हाला? अवधस? अग वेडी आहे वेडी. अग दारूची चव चाकली नाही ना, तर जिंदगी की मजा कैसे चकोगी? कैसे चकोगी? हे तुला माहिती
तुला माहिती आहे आनंदाचे क्षण दारूत बुडाले ना ते अधिक सोनेरी होतात असं महेश भाई म्हणतो आणि मी खूप पैसेवाला होणार आहे हा संभाजी खूप पैसेवाला होणार मी पैसेवाला होणार आहे मी तुला सुखात ठेवणार आहे नंदा पैसे वाला होणार आहे तुला सुखात ठेवणार नंदू मी पैसे वाला होणार नंदा नंदा हे डोकं जड कस झालं नंदा कुठे गेली नंदा 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 संभाजीराव काकू आ नंदा कुठे आहे हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलात अहो किती घाबरत संभाजीराव अभिनंदन अहो तुम्ही बाप झालात बाप नंदाने एका गोंडस मुलाला जन्म दिले मी बाप मी बाप नंदाला तुमची खूप गरज होती पण तुम्ही शुद्धीत कुठे होतात माझा एका संभाजीराव दारूचा नाद चांगला नाहीये हो काकू मी हॉस्पिटलला जाऊन येतो जा नंदा तुझ्या बाबांना आता आपली आठवण होती काल रात्री त्यांना कशाची शुद्ध नव्हती चुकलं माझ या पोराची शपथ घेऊन सांगतो आजपासून दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही खरंच खरंच हो छोन्या ऐकलंस तू कलाच्या तुझ्या बाबांना माफ पण अगं सोन्या सोन्या काय म्हणतेस का अगं याच्यामुळेच तर मला यश मिळालंय म्हणून हा माझा यशवंत आहे यशवंत Thank you.
प्रत्येक ठिकाणी कशी धाड पडू शकते, कोणीतरी खबर देत असले पाहिजे, त्यातर कोणीतरी छळत असले पाहिजे, कळलं? तुम्ही काळजी करा पाहिजे, मला मला काय सांगू नका. व्हॉट? ओ माय गॉड. अरे व्हॉट? नो नो. अरे क्या लगा रखा तुम लोगों ने? एक बार देख ली तुमने? ते बघा त्या दिलीप कुळकर्णी जे पैसे ते काशीकरने खाल्ले मला माहित नाही. अहो तर विचार झाला, दॅट्स ऑल. काही मला सांगू नका. मालकाने फोन करू काय? काय चाललं काय साहेब? मला काय रस्त्यावरती आणायचं विडा उचल तुम्ही? नाही नाही, हे थांबलं पाहिजे, ताबडतोब थांबलं पाहिजे. अहो हाताची घडी घालून बसण्याची वेळ नाही आहे ही. हे बघा लक्षात ठेवा, माझ्याप्रमाणे तुमच्याही गळ्याला फास लागणार आहे. काय ग? मी त्या 12 मुलांचा विचार करीत होते काकू. अगं उंटाच्या शर्यतीसाठी केवढी लहान लहान मुलं पळवून गेली आहेत ग. नशीब चांगलं म्हणून त्यांची सुटका झाली. पण या आधी अशी कित्येक मुलं पळवली गेली असतील. काय झालं असेल त्यांच्या आई वडिलांचं? हो खरंय, मला ते कल्पना सुद्धा सहन होत नाही. माझं यशवंत जरा नजराड झालं तरी मला भीती वाटते. यशवंत अग असेल तो इथे कुठतरी. यशवंत बापरे काय झालं पुरीला? संभाजीराव सुद्धा आले नाही तसून देवा. काकू काकू नंदा काय सांगू? हे बघा डॉक्टर साहेब आले. डॉक्टर माझी नंदा. नंदा मोहित असे तुम्ही कोण? मी तिचा नवरा डॉक्टर. तिला काय झालं? तिला हार्ट अटॅक आला. घाबरायचं काहीच कारण नाहीये, माइल्ड अटॅक आलेलं आहे. यांनी त्यांना वेळेवरच हॉस्पिटल मध्ये दाखल केलं आणि सध्या त्यांना विश्रांतीची सक्त जरुरी आहे. तेव्हा कृपया तुम्ही कुठे आज जाऊ नका, काळजीचं कारण नाही. असे हताश होऊ नका, सारं काही ठीक होईल संभाजीराव. धीर धरा काकू, माझी नंदा जगायला पाहिजे. असं काय करताय? तशी बरी आहे ती.
यशवंत कुठे? त्याला आमच्या घरी पाठवले. नंदा बरी होईपर्यंत आमच्याच घरी राहील तो. त्याची काळजी नको करू. ऐक, यशवंत कुठे? काळजी करू नकोस, काकूकडे. काय झालं? माझी काही काळजी करायची नाही बरं का? तुमचे रिपोर्ट्स असे सांगतायत की ज्या रक्तवाहिन्या तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करत असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाले, म्हणजेच अडथळे निर्माण झालेले. आमच्या डॉक्टरी भाषेत त्याला म्हणतात क्लॉटिंग फंक्शन. आणि असे अडथळे जवळजवळ 4 आहेत. अर्थातच अडथळे दूर करायचं म्हटलं म्हणजे ऑपरेशन हे आलं. डॉक्टर, ऑपरेशन? कसलं ऑपरेशन? मी सांगतो, बायपास सर्जरी. आणि ही बायपास सर्जरी जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही करू शकता तेवढंच पेशंटसाठी चांगलं. एक विचारू डॉक्टर साहेब. हो प्लीज. या ऑपरेशनला खर्च किती येईल? हो, साधारणपणे 2 ते 2.5 लाख रुपये. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. देवदानवा समान पाही नेम नियतीचा सारा, राव असो वारंत असू दे कुणाल चुकला फेरा. आई, संभा, हळू करा. मी बरी आहे. हवा हवा, यो बघा हवा, आपला संभाल आहे. आओ बघा किसर त्याच्याकडे. हवा हवा, कशा टिपा गाळताय तुम्ही? म्या म्हणतो कशा टिपा गाळताय? जिथं आहे ना अभी. आपला संभाल आहे. संभा संभा संभा, हवा कसला जप करताय संभाचा? आपला संभा कवाच मेलाय. त्याच्या आठवणी सगळ्या पुरल्यात म्या, त्यावरच माती टाकते ना मी. हे बघा, त्याच्या आठवणी पुन्हा वर यायला नको आहेत. असं कसं बोलताय तुम्ही? आबा आबा, मी तुमचा सांभा. आबा माझा ऐका. आबा 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 आबा, माझी बायको खूप आजारी आहे आबा. तिचं ऑपरेशन आहे, त्याच्यासाठी 2.5 लाख रुपये पाहिजे. आबा तुम्ही देऊ शकता? आबा तुम्हीच तिला वाचू शकता. हे बघ, मी तुला 2.5 लाख रुपये देईन, पण त्या तमास गणीला सोडून तू परत आमच्याकडे येशील. आबा नंदा, माझ्या काळजाचा तुकडा आहे आबा. असं काय करता? अरे हल्ली एक काळीज काढून दुसरा काळजी पशु त्या डाक्टर. आबा इतके निष्ठुर होऊ नका आबा. माझा ऐका, माझ्या नंदाला वाचवा. हे बघ, माझं जर ऐकशील तर 2.5 लाख रुपये नक्की देईन मी, पण जर ऐकलं नाहीस तर 2.5 रुपये पण मिळणार नाही तुला. जगिलाही तुम्ही नशिबाचे, जगिलाही तुम्ही कुणाचे. क्षणात जुळते क्षणात तुटते, क्षणात जुळते आहो. किती त्रास करून घेता योगी? प्रत्यक्ष जन्मदात्याने पाठ फिरवली तर वाईट नाही का वाटणार? आबासाहेबांनी आईचं सुद्धा ऐकलं नाही, माझा तिरस्कार करून निघून गेले. वाटलं होतं इतक्या वर्षानंतर बदलले असतील, पण नाही. पण तू काळजी करू नकोस,
कोणाचं नाही हो भय वाटत, वाईट या गोष्टीच वाटत कि तुम्हाला सुख देऊ शकणार नाही। माझ्या यशवंताला काहीची माया देऊ शकणार नाही। अशी निराश होऊ नकोस का? आबांनी दरवाजे बंद करून घेतले म्हणून काय झालं? सारे जगाने अजून दरवाजे बंद केलेले नाही आहेत। मी महेश भाईकडे पैशाची मागणी करेन आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच मदत करेल। काय 2.5 लाख? अरे बाबा, या महेश भाई अंगणामध्ये पैशांची झाड लावली तसा गैरसमज झाला का तुझा? तट्टा नका करू। तट्टा नाही, अरे आय एम सिरियस। अरे गेल्या काही महिन्यामध्ये पोलिसांनी माझा धंदा फार खिळखिळा करून टाकलाय। नशिबाने मी तुरुंगाबाहेर राहिलो, त्यासाठी मला 1,00,000 रुपयांची लाच मोजावी लागली म्हणून तर आज मी ठणठणमळ झालोय। मी फार आशेने आलोय तुमच्याकडे। महेश भाई काही करा आणि मला पैसे द्या। माझ्या नंदाला वाचवावं, नाही तर ती मरून जाईल। हे बघ संभाजी, माझा धंदा मंद झाला असला तरी बंद झालेला नाही। अजूनही मला 8 ते 10 वर्षांच्या मुलांची गरज आहे। तुला ठाऊक आहे वोट बँक, ब्लड बँक, तशी आपली चिल्ड्रन बँक आहे। त्या बँकेमध्ये आपण पळून आणलेली मुलं जमा करत होतो, आज त्या बँकेचं दिवाळं निघालं। तेव्हा तू जर मला अशी काही मुलं पळवून आणून दिलीस तर मी तुला प्रत्येक मुलामाग 2.5 लाख रुपये देईन। बघ, विचार कर आणि मला सांग। बायको तुझी, तुला तिच्यासाठी 2.5 लाख पाहिजेत आणि 2.5 लाखांच्या बदल्यात मला मुलगा हवा आहे। इट्स अ डील, बिझनेस। हिसाबचे दो, हिसाबचे लो। मी तयार आहे। पार्सल आणलं। गुड गुड, मला खात्री होती तुझ्या हुशारीबद्दल। 2.5 लाख रुपये ठरल्याप्रमाणे तुझे फार उपकार झाले माझ्यावर। मला जर कोणी विचारलं या जगात देव आहे का, तर मी म्हणेन हो, भाईच्या रूपात तो वावरतो। संभाजी, या व्यवहार जगामध्ये भाबडेपणाला थारा नसतो। जा घरी जा, बायको तुझी वाट बघत असेल, लवकरात लवकर तुझी बायपास करून घे, नंतर मला भेट। अजून आपल्याला दोघांना मिळून बरीच कामं करायची आहेत।
ये तुम्ही नंदा नंदा हे बघ बरं चालू तुम्ही आलात मला खूप काळजी वाटतेय अगं अशी अस्वस्थ का झालीस बरं नाही वाटत आहे का नाही माझी तब्येत बरी आहे पण यशवंत ट्रिपला गेला होता तो अजून आलेला नाहीये अंधार पडायला लागलाय बाहेर अगं येईल ग मुंबईत रहदारी किती असते थोडा उशीर होणारच खरंच खूप काळजी वाटते हो कुठे गेले त्याची ट्रिप आरे कॉलनी काय करावं काही कळत नाहीये तू कशाला काळजी करतेस काय काळजी करू नको मी आता त्याच्या शाळेत जाऊन येतो मी आलोच माझा यशवंत अजून घरी आलेला नाही हो संभाजीराव तुम्ही आलात हे बरं झालं सर्व मुलं बागेत खेळत होते आपला यशवंतही त्यांच्या बरोबरच खेळत होता मग कुठे आहे तो कुठे आहे संभाजीराव तिथून आपला यशवंत अचानक नाहीसा झाला महेश भाई काय रे काय झालं एवढं घाबरलं का तू कुणाच माझा यशवंत 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 कोण यशवंत माझा मुलगा यशवंत महेश भाई मी तुमच्या पाया पडतो माझा यशवंत मला परत द्या माझा यशवंत मला परत द्या मला खरंच काही कळलं नाही बिलकुल समजलं नाहीये काय कळलं नाही आज मी तो मुलगा पळून आणला ना तुमच्याकडे तो माझा यशवंत होता परत अच्छा म्हणजे माझ्याकडून 2.5 लाख रुपये काढण्याकरता तू नाटक केलं नाटक नाही महेश भाई हे नाटक नव्हतं मला कल्पनाच नव्हती तो माझा यशवंत आहे मुखवटा होता त्याच्या चेहऱ्यावर मी त्याला धरलं गाडीत घातलं आणि इथे घेऊन आलो अच्छा आणि आता तू बापाचा मुखवटा चढून माझ्याकडे आलाय पण मी तुझ्या मुखवट्याला फसणार नाही इथं आणलेल्या मुलाचं काय होतं ठाऊक असून सुद्धा एक बाप आपल्या एकुलत्या एक मुला इकडे घेऊन असं काय बोलताय महेश भाई हवं तर मी तुमचे 2.5 लाख रुपये परत देतो पण माझा यशवंत मला परत द्या तू काय मला मूर्ख समजतो संपूर्ण मुंबईत पोलिसांनी माझ्याविरुद्ध रान पेटवलेलं असताना मुलांसारखं जिवंत मम्मी घरात ठेवेनच कसं ज्या क्षणी तू घराच्या बाहेर पाऊल टाकलंस त्या क्षणी मुलांचं पार्सल सुद्धा मी दूर पडलो माझा यशवंत होता असेल तुझा यशवंत पण आता या क्षणाला तुझा यशवंत इथून बराच दूर गेलेला आहे माझा यशवंत मला हवा महेश भाई तुम्हाला माझा यशवंत मिळून देऊ शकतो तू एक फोन केला की माझा यशवंत मला मिळेल नाही संभाजी भाऊ खरंच माझ्या हातामध्ये काही नाहीये ते पैसे घेते आणि मुलाला पाठवून देते खरंच माझ्या हातामध्ये काही नाही मला नाही वाटत तुझा यशवंत तुला आता परत मिळू शकेल मला परत नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही
डोक्यात पाऊल टाकण्याचा ठेतून काढा. काकू काय करत असेल माझा बाय. गेल्यात ना संभाजी त्याला आणायला येईल घेतो. यशवंत आला माझा यशवंत आला नाही. यशवंत येणार आहे. तू दरवाजा बंद करू नको. तो येणार आहे. हो हो तो पिकनिकला गेलाय ना. पिकनिकला गेलाय तो. आल्यावर त्याला खूप भूक लागली असेल. तो म्हणे आई आई मला भूक लागली आहे. मला भूक लागली. मला वाढ लवकर. नंदा नंदा तू त्याची आवडती बटाट्याची भाजी कर. मग मी त्याला काऊ चिऊ ची गोष्ट सांगून त्याला हळूच भरवीन. पण यशवंत येईल कसा. तो तर हरवला. असं काय करता. शांत व्हा. यशाचं काय झालं माहितीये तुम्हाला. नंदा नंदा अगं तू भोळी आहेस. तू ज्याला राम समजतेस ना त्या तुझ्या नवऱ्यानेच यशवंताला पळवलंय. काकू बघा नाही असं काय करताय. असं काय करताय. अगं संभाजी रावांच्या डोक्यावर परिणाम झाले. आता तो येणार नाही. मी विकलंय त्याला. गवता झालाय त्याचा. तो आता आपल्याला कधी दिसणार नाही. असं बोलू नका. भीती वाटते मला. येईल माझं बाळ. येईल यशवंत. आलखीत ना तुम्ही. यशवंत येईल. येईल म्हणून यशवंत परत. यशवंत तुम्हाला हात मारतो. तुम्हाला असं काय करताय ते. नमस्कार. आपण ह्यांना पाहिलत का. मधुकर रामचंद्र रिसपूड ही व्यक्ती 71 वर्षांची असून घरातून पळून गेलेली आहे. अंगामध्ये धोतर शर्ट कोट असा वेश असून त्यांच्या पायामध्ये चपला आहेत. यशवंत संभाजी मोहिते वय वर्षे 7 उंची 3 फूट 1 इंच गवाळ रंग. वरील हरवलेल्या व्यक्तीस जर कोणी पोलीस स्टेशनमध्ये आणून सोडलं किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला तर त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल. पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक आहे 397-71-77. पुन्हा दूरध्वनी नोट करा 397-7177. आमच्या पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक आहे 397-1. बंद का केला टीव्ही. स्वतःचं पाप समोर आलं म्हणून तुम्ही घाबरलात. माझ्या पोराला पळून घेऊन चालला. ए माझ्या पोराला पळून घेऊन माझा कुठे रे माझा पोरगा. इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब मी यशवंताची आई. माझा मुलगा यशवंत शाळेच्या ट्रिपला गेला होता. तो हरवलाय. सगळे प्रयत्न केले हो मी. वर्तमानपत्रात बातमी दिली. टीव्हीवर ते फोटो दाखवला पण काही उपयोग नाही झाला. माझी मदत करा. माझ्या बाळाला शोधून द्या.
मी तुमच्या बहिणीसारखी आहे, हात जोडते तुमच्या पुढे, पण माझ्या बाळाला माझ्यापर्यंत पोहोचवा हो, माझा यशवंत मला सापडवून द्या हो. तुम्ही बसा ना, बसा. इन्स्पेक्टर सावंतांना देऊ दे. बरं साहेब. हॅलो, सांताक्रूझ पोलीस स्टेशन हियर. हा, इन्स्पेक्टर मोरे बोलतो, बोला. हा, व्हॉट? ओ आय सी. हा ठीक आहे, मी लगेच पाठवतो. हो हो, मी लगेच पाठवतो. ओके, थँक्यू. भाई, तुम्हाला आमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. कशासाठी? काय की एका मुलाची डेड बॉडी सापडली, ते तुम्ही पहा आणि ऐकण्या अगोदर माझे प्राण का नाही हो गेले. ऐकण्या अगोदर मरून का नाही हो गेले का? असं वेळा सारखं बोलू नकोस का? बरे बरे, धीरा ना घे. चल चल, उठ. कोणाचे ग कोणाचे लाल गाल कोण, लाल गाल ग कोणाचे, झाडावर झाडावर गुलाबाचे की माझ्या पायाचे. शाबास. यशवंताला खेळायला घेत नाही ना, मी नाही बॉल देणार. हा, मी नाही देणार. हे तुम्हाला माहिती आहे, माझा यशवंत खूप छान क्रिकेट खेळतो, आपल्या भारतीय टीमचा कॅप्टन होणार आहे तो. मग आम्ही त्याला नक्की खेळायला घेऊ. घेणार घेणार, खेळायला घेणार. यशवंत, ए यशवंत, ये ये ये, तुला येईल तो, येईल. ये तुम्ही तुम्ही खेळायला घ्या. सुरुवात करा. येईल, ये ये बेटा, ये ये. चला 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 चला, लवकर सुरुवात करा. चला चला चला, खेळा त्यांच्यावर. अब गेंदबाज आ रहा है और बल्लेबाज तैयार है और ये मारा चौका. अरे चौका मारा.
और गेंदबाज फिर से आ रहा है और आउट 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 आउट। अब आ रहे यशवंत मोहिते, हमारा यशवंत मोहिते आ रहा है, यशवंत मोहिते गेंदबाज आ रहा है उसको बॉलिंग डालने को, और ये स्क्वायर ड्राइव मारा और ये छक्का। यशवंत मोहिते 99 रन पर खेल रहे हैं, अब एक रन चाहिए शतक बनाने को, यशवंत मोहिते एक रन शतक बनाने को चाहिए। सारा स्टेडियम में सन्नाटा छा रहा है और ये गेंदबाज आ रहा है, आ रहा है, आ रहा है पैवेलियन की ओर आ रहा है और गेंद डाली और ये सिक्स। यशवंत मोहिते सेंचुरी, यशवंत मोहिते की सेंचुरी। आपले यशवंताचं स्वागत करायला घरी चला बघू तुम्ही, घरी चला, भूक लागली तुम्हाला, घरी जाऊन जेवूया। यशवंत येईल जाणार आहे, यशवंत आल्यावर जेवेन मी। माणसात या ना तुम्ही, माझ्यासाठी आपल्या यशवंतासाठी माणसात याहो, तुमच्यासाठी केवळ तुमच्यासाठी यमाला सुद्धा थोपवून धरलंय मी। कसे वागू तुम्ही, कधी कधी तर मला वाटत की मी तुमच्याशी लग्न केलं म्हणूनच सगळा त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला, माझं चुकलं। चला तुम्ही घरी चला, यशवंत येईल ना, आपलं यशवंत घरी वाट बघतो, जाणार आहे घरी वाट बघतोय तुमची। ए जपून खेळा, एक वेळ नाही तुम्हाला पळून घेऊन जातो, जपून खेळा, जपून खेळा। आलो आम्ही, यशवंतला घेऊन येतो, आहे आपलं यशवंत, मी आलेच, तुम्ही थांबा इथे, मी आलेच। कुठे 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 कुठ जनता इथे लपलाय तू, मला माहितीये। अले अले माझा यशवंत कुठे, माझा यशवंत कुठे, माझा यशवंत मध्ये कुठे, माझा माझा यशवंत कुठे गेला असेल, सेंचुरी मारली ना आपल्या यशवंतानी। मी विसरूनच गेलो, सेंचुरी मारली माझ्या यशवंतानी। त्याच्या मित्रांनी त्याला घेरून ठेवलाय, कौतुक करतात सगळे आपल्या यशवंताचं। करणारच, माझं गुणाचं बाळ आहे तो, माझं नाही आपलं म्हणा बघू आपलं। यशवंत बरोबर जेवेल ना, जेवेल त्याच्याबरोबर। यशवंत नाही यायचा आता, तो कसा येईल, तो त्याच्या मित्रांबरोबर जिंकलाय ना, सगळी टीम एकत्र जेवायला जाणार आहे, ओके नाही, तुम्ही जेवून घ्या बघू, पटकन जेवा, स्वच्छ आंघोळ करून कपडे बदला। आंघोळ झाली माझी, स्वच्छ कपडे पण घातले, तू तू जेवून घे, तू जेवून घे।
मी यशवंत वडवड जाईल, तू जेवून घे ना, जेवून घेईन ना मी, मीही जेवून घेईन. आलेच मी लगेच येते. यशवंता येईल यशवंत ताई, येईल होतो. नाही मी घेऊन येतो. आपण शांतपणे महेश भाई. ए संभाजी. किती कसा आलास तू? दचकला ना. जो चोर असतो ना तो स्वतःच्या पावलांच्या आवाजाने सुद्धा डचकतो. तू तर मड्यावरच्या टाळूचं लोणी खाणारा कुत्रा आहेस रे, तू तर डचकणार. जगू. ए जगू, ये ये मला मार, ये ये. तू कोणालाही बोलव रे. हा? मी माझ्या यशाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बोल कुठे माझा यशा? ए कुत्रे, मी बोलला कुठे माझा यशा? शांत का रे तू? स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असं झालं असतं, असंच केलं असतं तू? बोल ना. अहो हे कोण आहेत? मी संभाजी, यशवंताचा वडील. तुझी बायको आहे? आता माझ्या लक्षात आलं मी काय केलं तर माझं यशवंत मला मिळेल. मी तुमचा मुलगा पळून घेऊन जाणार आणि आराम करून माझा यशवंत परत दिला ना कि मग परत करी ना. कुठे आहे तुमचा मुलगा? कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. इथे तुमचंच पाडं चढ आहे. घरात तर एकही मूल नाही. म्हणजे तू निपुत्रिकास? निपुत्रिका का? तू पण पैशासाठी आपल्या मुलाला विकून टाकलंस? ते घेऊन जाणार आहे एवढे पैसे? अरे तू तर नरकात जाणार आहे. मी तुला नरकात पाठवणार, तुला जगायचा काही अधिकार नाही. मी तुला मारणार. जम्बो, जम्बो, मी मारणार. आज तू मारणार आहे.
रडण्याचे आवाज कधी ऐकूस येणार नाही आणि ते कधी येणारही नाही। माझी खुस दोघा दोष नसतानाही कधी उजवली नाही आणि ती कधी उजवणार देखील नाही। म्हणतात ना, बेटर लेट देन नेव्हर। अजूनही टाळ्यावर या, दुसऱ्यांच्या मुलांना विकून कमवायला पैसा तुम्हाला कधी पावणार नाही हे लक्षात ठेवा। त्याची माती होऊन जाईल आणि तुम्हाला देहांत प्रायश्चित्त शिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, पर्यायही नाही। परमेश्वर सुद्धा चुकी करतो म्हणून त्यांनी आपली लग्नाची गाठ बांधून दिली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त करावं म्हणून मी हे घर कायमची सोडून चालली आहे। या घराच्या साव्या आणि हे मंगळसूत्र जानकी, 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 जा जा, जरा माझं तुझ्या अजून आणणार नाही, अजिबात आणणार नाही। माझं काय आणणार नाही तुझ्या अजून? पैसा माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि पैसा आहे तर सगळं काय आहे। पैसा आहे माझ्याकडे भरपूर पैसा, 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 पैसा। जा तिकडे, माझं आणत नाही कोणा अजून। पैसा आहे माझ्याकडे, पैसा, भरपूर पैसा, 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 पैसा। दुसऱ्यांच्या मुलांना विकून कमावलेला पैसा तुम्हाला कधीच पावणार नाही आणि लक्षात ठेवा, त्याची माती होऊन जाईल। या घरात मूल कधीच खेळणार नाही। तुम्हाला तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, पर्यायही नाही। तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, पर्यायही नाही। देहांत प्रायश्चित्त, फक्त देहांत प्रायश्चित्त।
बापत निघाला यशवंता आपल्याला पोलिसांनी पकडलं तर आपण गोत्यात येऊ चल चल आपण पळून जाऊया चलो चलो यशवंता बाबा मी तुम्हाला पाहू शकत नाही हो पाहू शकत नाही मला दिसत नाही म्हणजे त्यांनी मला गोणीत करून पळवलं मग मी तिथून पळालो आणि मग मला दुसऱ्या लोकांनी दुसऱ्या लोकांनी पळवलं आणि मग माझ्या डोळ्यात औषध टाकून मला आंधळ केलं आणि मग मला भीक मागायला लावली हो बाबा तुम्ही दाढी वाढवली त्या हरामखोरांना मी सोडणार नाही एकेकाला जित्ता नाही सोडणार मी सोडणार नाही त्यांनी तुला भीक मागायला लावली बाबा तुम्ही आता मला सोडून कुठे कुठे जाऊ नका नाही रे परत परत मी तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही बाबा आई कुठे आई तुझी वाट बघते पोर ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे चल रे पोर आपण आपण तिच्याकडे जाऊ चल चल रे पोर आपण तिच्याकडे यशवंताची आई तुमचा यशवंत आलाय काय माझा यशवंत आलाय यशवंत यशवंत नंदा आई नंदा आपला यशवंत यशवंत आई आई तू कशी आहेस मला तू दिसत नाहीस ग बोलतोस रे बाई तुला मी दिसत नाही अश्रुपूस बघू आता बघ आई दिसते का कुठे होतास रे बाळा तू आंधळ केलं त्याला
त्या आराम करण्याने आंधळ केलं त्याला. नाही नाही बाळ, माझ्याकडे बाळ, माझ्याकडे बाळ, सांग तुला आई दिसते की नाही, सांग बाळ तुला आई दिसते की नाही. तू म्हणजे इतके कठीण परीक्षा नाही बघू शकत. कस झालं, कस झालं? यशवंता. अरे बेटा हळू हळू, पडशील बेटा, पडशील तू. नाही पडणार बाबा, पडणारच नाही. मला दिसते, आता मी पाहू शकतो. काय तुला दिसत? तू तुला दिसत बेटा? अरे संभाले का, यशवंत पाहू शकतो. वय अरे नंदा गेल्यानंतर नंदानं आपलं डोळं आपल्या यशवंताला दिलं. वय असं समज आपली नंदाच तुला पाहते. ज्या दिवशी मला कळेल की माझ्या देवाचे पाय हे मातीचेच आहे, त्या दिवशी तुमची नंदा तुम्हाला कायमची सोडून जाईल. हे खेळ नशिबाचे, जगी नाही कुणी कुणाचे. हे खेळ नशिबाचे.